आजचा विषय आपण भूक लागल्यावर न जेवल्यामुळे होणारे आजार हा घेणार आहोत. काही लोकांना सकाळी चहा बिस्किट खायचं आणि मग दुपारी अतिशय लेट म्हणजे 3-4 वाजता जेवायची सवय असते आणि मग 10 भूक, 11 भूक, 12 भूक ह्या जर काही दुपारचा जो भुकेचा वेळ आहे ते टाळत असतात आणि निवांत 4 वाजता जेवत असतात. तर ही सतत हा भुकेचा वेग अवरोध केल्यामुळे म्हणजे भूक लागल्यावर न जेवल्यामुळे होणारे काही व्याधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर ही सवयी ज्या आहेत छोट्या छोट्या आपण व्हिडिओमधून सांगत आहोत त्या जर तुम्ही दिनचर्येमध्ये बदल केले तर तुमचं आरोग्य आणि आयुष्य आरोग्य चांगलं होणारच आहे आणि आयुष्यही चांगलं राहणार आहे. त्यामुळे हे छोटे छोटे बदल तुम्ही दिनचर्येमध्ये नक्की करा. तर आयुर्वेदामध्ये भूक लागल्यावर न जेवल्यामुळे आणि हे वारंवार केल्यामुळे होणारे व्याधी काही सांगितलेले आहेत. अंगभंगा रुची ग्लानी कार्शशूल भ्रमाक्षुधा असं सांगितलेलं आहे की जर भूक लागली असेल आणि तुम्ही जर हे जेवत नसाल आणि हे वारंवार करत असाल तर तुमचं शरीर अतिशय बारीक होऊन जातं. तुम्हाला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे हे सगळं ही लक्षणं दिसायला लागतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही, तुम्हाला जेवणावरची इच्छा उडते आणि विशेष म्हणजे तो व्यक्ती हा इतका बारीक होतो की तो नंतर त्याच्या शरीरात वात प्रकोप होतो, वेगवेगळे सांधे दुखणे, छोटे मोठे आजारपण त्याला जखडणे अशा पद्धतीचा तो व्यक्ती होऊन जातो. त्यामुळे असं अजिबात करू नका की भूक लागल्यावर जेवण टाळणं ह्या गोष्टी अजिबात करू नका आणि वारंवार करत असाल तर ते नक्कीच टाळा. भूक लागेल त्यावेळी जेवायचं, 2 घास राखून जेवायचं, पोटाला तडस लागेल एवढं जेवायचं नाही, तहान असेल तेवढंच पाणी प्यायचं. हे छोटे छोटे नियम तुम्ही जर पाळलेत तर तुम्हाला हे छोटे व्याधी जे कधी कधी गंभीर स्वरूप घेतात ते होणार नाहीत. धन्यवाद.